परवा काही लोकांनी मला एक विषय सांगितला आणि तो विषय मला घ्यावासा वाटला म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. गोरेगाव मध्ये, मुंबई मधल्या गोरेगाव मध्ये कोयना वसाहत नावाची एक वसाहत आहे. तिथे संरक्षण भिंतीसाठी 168 तिथल्या झोपडपट्ट्या तोडल्या. मराठी लोक सगळी आपली कित्येक वर्षापासून तिथे राहत असणार, त्या मराठी लोकांना तिथून त्या महानगरपालिकांनी कुणी त्या सगळ्या संस्थांनी काढलं, तिथून त्यांना कुठे त्या माहूलला लांब कुठेतरी फेकलं. तिथं ही अशी घाणेरडी अवस्थेमध्ये त्यांना तिकडे तात्पुरतं राहायला दिलं, कारण ते कोरोनाच्या काळामध्ये झालं. यातली घाणेरडी अवस्था आपण सगळे पाहतोय. या सगळ्या गोष्टींवरती मला एक प्रश्न पडला म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतोय. आणि त्या सगळ्या महानगरपालिका असून येतो, ते SRA असून येते, मुख्यमंत्री कोणी कोणी सगळ्यांना मी सांगतोय, आपली मराठी माणसं त्या मुंबईत राहणारी त्यांच्या झोपडपट्ट्या तुम्ही तोडताय, त्यांची घरं तुम्ही तोडताय, त्यांना कुठेतरी वाऱ्यावर फेकून देताय. आणि सरे हे बाहेरनं आलेले हे भैये बिये कोण कोण हे बांगलादेशी या स्टेशनवरती त्या पटऱ्यांवरती कित्येक वर्षापासून घरं बांधून राहत आहेत, त्यांना नोटीसही कोण तुमचा बाप देणार? आमचं सगळं मराठी माणसांचं तुम्हाला सगळं दिसणार. आमच्या सगळ्या मराठी माणसांवरती तुम्ही सगळे, कारण आमचा मराठी माणूस शांत आणि संयमानं घेतो म्हणून मला असं वाटतं या 168 लोकांना ना सगळ्यात आधी आणि तात्काळ मध्ये तिथल्या तिथं सगळ्या रुमा मिळाल्या पाहिजेत, त्यांना घरं मिळाली पाहिजेत. नाहीतर खरोखर या सगळ्या लोकांना आणि मराठी माणसाला माझं सांगणं आहे, हे साले तुम्हाला जर अशी घाणेरडी वागणूक देत असतील ना, या येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीवरती ना सरळ सरळ बहिष्कार टाकून द्या. कारण जर या मराठी माणसाला जर त्यांच्याच मुंबईमध्ये न्याय मिळत नसेल, त्यांना जर बाहेर फेकलं जात असेल, तर मग मराठी माणसं तुझी मुंबई आहेच कुठली? हा प्रश्न देखील माझा. त्याच्यामुळे 168 जी काही लोक आहेत ना, त्यांना या महानगरपालिकेनं किंवा SRA नं पहिलं तात्काळ घर द्यावं.